ती गिर्यारोहणासाठी भारतात आली खरी, पण इथले लोक आता तिला आय डॉक्टर म्हणून ओळखतात. तेही डॉक्टरकीच्या कोणत्याही डिग्रीशिवाय. त्याचं कारणही तसंच आहे. पाहुयात जर्मनीच्या सुजन मार्टिनचा ट्रेकर ते आय डॉक्टर हा अनोखा प्रवास. ट्रेकिंगचं पॅशन असलेल्या मूळच्या जर्मनीच्या सुजन मार्टिन या 2011 भारतात आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. लेह लडाख मध्ये त्यांनी सलग 4 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक केले. या ट्रेक दरम्यान एका कारागिराला चष्मा विना काम करताना त्यांनी पाहिलं आणि तिथल्या लोकांची दृष्टी मंदावल्याचं आणि त्यांना चष्म्याची नितांत गरज असल्याचं सुजन यांच्या लक्षात आलं. आणि मग तिथूनच सुजन यांच्या कार्याला सुरुवात झाली. 2015 लडाखला येताना त्यांनी वेगवेगळ्या नंबरचे चष्मे आपल्या सोबत आणले आणि लोकांना वाटायला सुरुवात केली. मात्र येथील नागरिकांच्या डोळ्यांची चाचणी करण्याचा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यावरही शक्क लढवत त्यांनी एका पेपरवर काही चिन्ह काढून चाचण्या घेतल्या आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. फर्स्ट टाइम आय हॅड लव्हली 7 kg ऑफ ग्लासेस विथ मी. We have to carry these glasses on our back. And when we saw a people is coming, old lady, then we asked, maybe have you some problems with your eyes? Sit down, we can make a test. And I create one test at home, only with pictures, because you never know in which language the people are talking. One thing, Tibetan, Ladakhi, Hindi, you never know. 54 वर्षांच्या सुजन आत्ताही वर्षातील तब्बल 2 ते 3 महिने लडाखमध्ये ट्रेक करण्यासाठी घालवतात. ट्रेकच्या बॅगेबरोबरच एक चष्म्यांची बॅगही त्यांच्या सोबत तयार असते. त्यामुळे ट्रेकिंग बरोबरच तिथल्या नागरिकांच्या डोळ्याची चाचणी करून त्यांना चष्मे वाटप करतात. लेह लडाखमधली भौगोलिक परिस्थिती, भाषेचा अडथळा आणि वैद्यकीय सेवांची कमतरता या सगळ्याला तोंड देत सुजन गेल्या 3 वर्षांपासून आपलं काम अखंडपणे करताय. आपला मित्र परिवार आणि स्थानिक गाईड यांच्या मदतीनं गेल्या 3 वर्षात तिथल्या 30 हून अधिक गावात त्यांनी 250 हून अधिक चष्म्यांचं वाटप केलंय. यावेळी चष्म्याची काळजी कशी घ्यावी, तो कसा स्वच्छ ठेवावा ही लोकांना त्या सांगतात. आणि म्हणूनच कोणतंही प्रमाणपत्र नसताना तिथले नागरिक सुजन यांना आय डॉक्टर अशी हाक मारतात. वन टाइम वी हॅव अ कम्प्लीट विलेज इन अवर कॅम्प साईट फ्रॉम 5 o'clock इन द मॉर्निंग अँड वी हँड ओवर ऑल ग्लासेस. वी हॅव नो ग्लास एट ऑल अँड देन वी वेंट बाय कार टू डिस्किट, द कॅपिटल ऑफ नुब्रा व्हॅली. And they stopped us at the road and asked for glasses. The eye doctors in this car. भारताच्या प्रेमात पडलेल्या सुजन यांनी 2011 तब्बल 10 वेळा लडाख आणि नेपाळमध्ये ट्रेक केले. मात्र आता ट्रेकिंग बरोबरच चष्मे वाटण्याचा अभिनव उपक्रमही त्या करतायत. त्यांच्या उपक्रमाला आता जर्मनीतले नागरिकही हातभार लावतायत. नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्या उत्साहात सुजन आपल्या भारतीय बांधवांना चष्म्याची भेट द्यायला तयार झाल्यात. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.